अकोला जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या संसर्गावर नियंत्रण मिळवण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेण्यात आल्या असून याचाच एक भाग म्हणून सर्व आस्थापनाधारकांची कोरोना चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. कोरोना चाचणी करण्याकरिता येथील जयनारायणजी बूब हिंदी नगर परिषद शाळा या ठिकाणी कोरोना चाचणी करून घ्यावी. उद्या दिनांक 7 एप्रिल रोजी आस्थापनाधारकांकडे कोरोना चाचणी केल्याचा अहवाल नसेल अशा आस्थापनाधारकांवर कडक कार्यवाही करण्याच्या सूचना उपविभागीय अधिकारी अभयसिंह मोहिते व नगर परिषदचे मुख्याधिकारी विजय लोहकरे यांनी दिल्या आहेत. आस्थापनाधारकांची व कामगारांची कोरोना चाचणी करून घ्यावी, अन्यथा दिनांक 7 एप्रिल रोजी कडक कार्यवाही करण्यात येणार आहे, असे आवाहन 6 एप्रिल रोजी एका लाऊडस्पीकरद्वारे शहरात करण्यात आले. व स्वतः हा उपविभागीय अधिकारी, नगर परिषद मुख्याधिकारी, नायब तहसीलदार, आरोग्य निरीक्षक यांनी आस्थापनाधारकांना सांगितले. यावेळी उपविभागीय अधिकारी अभयसिंह मोहिते, नगर परिषदचे मुख्याधिकारी विजय लोहकरे, नायब तहसीलदार राजू डाबेराव, आरोग्य निरीक्षक विजय लकडे आणि मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशनचे कर्मचारी व नगर परिषदचे कर्मचारी वर्ग उपस्थित होते. सुमित सोनोने, ANN न्यूज, मूर्तिजापूर.